धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपाध्यक्ष अनिल गोटेंच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडल्यानंतर पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करत गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते. यावेळी रणजित राजे भोसलेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय, अशा कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता घाबरत नाही. सकाळी 3-4 वाजेच्या दरम्यानमध्ये माझ्या राहत्या घरावर धाडपणे हल्ला करण्यात आलाय. मोठ्या प्रमाणात दगडफेक भी केला आहे आणि गाडीचे काच वगैरे पण फोडण्यात आलेले आहे. कदाचित समोरच्यांनी जो काही हा हमला केलेला आहे हा जीवघेणा हमला होता. माझ्या घरामध्ये माझी पत्नी, लहान मुलं आणि वयोवृद्ध वडील आहेत, त्यांच्या सुद्धा जीवाला या निमित्ताने धोका निर्माण झालेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने घरावर हमला या ठिकाणी करण्यात आलेला आहे. दगडफेकीमुळे सकाळच्या दरम्यानमध्ये अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी हा दगडफेक केली आणि लगेच पळून या ठिकाणी गेलेले आहे. या निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे की काही लोकांना असं वाटत असेल की अशा हमल्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते घाबरतील आणि घरात बसतील, असं कधीही या ठिकाणी होणार नाही. आमचा सारखा सामाजिक कार्यकर्ता अशा भ्याड हल्ल्याला भीत नाही आणि कुठल्याही पद्धतीने आम्ही घरात बसणार नाही. ज्यानेही या ठिकाणी अशा पद्धतीचे हमला केलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि कदाचित या हल्ल्याच्या पाठीमागे आमच्यासारख्या माझ्या कुटुंबाच्या जीवाला सुद्धा या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. या निमित्ताने मी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार नोंदवलेली आहे. मला विश्वास आहे पोलीस डिपार्टमेंट योग्य ते चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करतील आणि अटकही करतील याचा मला विश्वास आहे. रात्रीच्या अंधारात जो हमला या ठिकाणी झालेला आहे, मला आता संशय तर कोणावर घेता येणार नाही किंवा माझा संशय नाही आहे, पण मला वाटतं 2-3 जण या ठिकाणी ते हमला करताना असावे. एका बाजूने डाव्या हाताने एक दुसरी गाडी गेली, उजव्या हाताने एक गाडी गेली. जी उजव्या हाताने जी गाडी गेली ती मी बघितलेली आहे. त्याच्यात एक व्यक्ती आहे, रुमाल बांधलेला त्याचा होता, पण अंधारामुळे मला त्याला ओळखता येणार नाही. पण मला असं वाटतं की 2-4 जणांनी तो विदिन 2-3 मिनिटात जोरदार दगडफेक केलेली आहे आणि एकत्रित हमला केला. सागर जनस्थानसाठी राजश्री मोरे, धुळे.